पर्यटन नियमित होता जर प्रांताची समन्वयाची बैठक जी आहे ती एक वर्षभरामध्ये दोन वेळा ही होतेच बैठक त्या निमित्ताने सगळ्यांचा एकत्र येणं काही विचारांचं आदान प्रदान होणं सगळ्यांची मिळून जी एक त्या ज्या बैठका होतात त्याला कोण ऍड्रेस करतो त्या प्रांत स्तरावरच्या बैठका असतात प्रांत सरसंघचालकांचा जो दौरा आहे ह्या भागामध्ये देवगिरी प्रांतामध्ये तर ते आधी हिंगोलीला जाणार आहे आणि नामदेव महाराजांच्या गावी जाणार आहेत ते आणि त्यांचं तिथलं मंदिराला भिजिट देणार आहे. त्यानंतर तिथला जो गुरुद्वारा आहे त्या गुरुद्वाराला पण ते भेट देणार आहे. येताना ते काही वेळ जालन्याला थांबतील आणि तिथून आल्यानंतर ते संध्याकाळी इथे जो एक कार्यक्रम आहे सगळं कार्यकर्ते त्यांच्या घरच्यांसमोर त्यांचं बरोबर सगळं एक गेट टुगेदर आहे आणि त्या कार्यक्रमामध्ये ते संबोधित करतील. आणि जसं आधी सांगितलं की त्यांना सर्व कार्यकर्त्यांना काही चर्चा सत्राकरता काही सांगितलं आहे की बा आपण पर्यावरण त्याच्यानंतर सेवा सामाजिक समरसता आणि गोसेवा ह्या विषयामध्ये कुणी कुणी काय काय केलेलं आहे अशा प्रकारचं सर्वांना काम दिलेलं आहे आणि त्याप्रमाणे ती चर्चा होणार आहे. पुढचे दोन तीन दिवस वेगवेगळ्या गटांच्या कार्यकर्त्यांबरोबर चर्चा होणार आहेत आणि नंतर 14 तारखेला समन्वयाची बैठक आहे. सगळ्या ज्या संघटना आहेत त्या संघटनाबरोबर त्यांचं विचारविनिमय सगळ्यांचं ऐकणं त्यांचं काय काय काम चाललेलं आहे याची माहिती घेणं अशा प्रकारचं एक समन्वयाच्या बैठकीमध्ये ते एकत्रीकरण होणार आहे आणि 15 तारखेला ते इथून हैदराबाद मार्गे कलकत्त्याला जाणार आहेत असा यांचा दौऱ्याचा कार्यक्रम आहे. अनिल भालेराव माननीय डॉक्टर मोहन भागवत यांचा आपल्या संभाजीनगर शहरामध्ये येत्या काही दिवसात प्रवास होणार आहे त्या निमित्ताने आपण आजची शहराची आपले जो संभाजीनगर शहर आहे त्या शहराची एक भौगोलिक रचना आपण केलेली आहे. आपल्यासोबत आहे देवगिरी प्रांताचे माननीय संघचालक श्री अनिलजी भालेराव आणि आपल्यासोबत आहे देवगिरी प्रांत घेता मी विनंती करतो मान्यवरांनी की त्यांनी पत्रकार परिषदेला सुरुवात करावी. नगरातल्या कार्यकर्त्यांचं एक सहकुटुंब एकत्रीकरण असं पूजनीय सरसंघचालकांच्या उपस्थितीमध्ये आपण योजलेलं आहे त्याला पूजनीय सरसंघचालक मार्गदर्शन करतील. त्या योजनेतला एक भाग म्हणून देवगिरी प्रांतामध्ये त्यांचा प्रवास हा होणार आहे. म्हणून या प्रवासामध्ये आता प्रेस कॉन्फरन्स नाही. आत्ताच मागच्या एप्रिल महिन्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक